घेतला टायगर स्पोर्ट्स या संघाने, कारण यंदाच्या वर्षात खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळले, तर डेफिनेटली चांगल्या प्रकारचं मात्र येणाऱ्या काळामध्ये हे चांगले खेळाडू घडतील यात काही शंका नाहीये. स्पीड ब्रेकर आला म्हणून आयुष्यात कधीच खचून जायचं नसतं. निलेश ऑब्विसली या वेळेला मॅन ऑफ द मॅच. डोंगरीपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. घड्यात 5:35 झालेत आणि आपल्याला 6:20 पर्यंत सामना मात्र परिपूर्ण समाप्त करायचा आहे. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. वेळेची दिरंगाई न करताना प्लीज डोंट वेस्ट द टाइम. तर मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी जाऊया. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जाईल मिस्टर निलेश. मॅन ऑफ द मॅच गोज टू निलेश. प्लीज आपण यायचंय आणि क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. तर या आपण निलेशला मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करणार आहोत. आदरणीय रत्नकांत झिगरत, मी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचा आहे. रोहित पाटील जे आपण पाहतो दरवर्षीप्रमाणे जनरेटर ची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते, त्यांचा सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. मॅन फ्रॉम माकणे. तर निलेश व्हेरी वेल प्लेड, सुपर्ब, जबरदस्त आक्रमकता दाखवली आणि आपण पाहू शकता ते मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दिलेले आहे संजयजी पाटील जीवदानी स्पोर्ट्स सफाळे. तर निलेश जास्त वेळ घेणार नाही कारण मॅच खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. निलेश कसं वाटलं एकंदरीत 1,00,000 मुलाची स्पर्धा जेव्हा खेळतात, संकटात संघ असतो आणि बिकट परिस्थितीतून तुम्हाला वर काढायचं असतं, तेव्हा कशी खेळी कशी वाटली आजची? उत्तम दर्जाची खेळी वाटली तुम्हाला? मी जास्त काय बोलत नाही पण मला छान आयोजन छान आहे आणि माझी खेळी पण सुंदर होती, असंच मी खेळलो होती पुढे. क्या बात है, थैंक यू वेरी मच निलेश. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून. तर या आपण जाऊया जे मॅच मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. डोंगरीपाडा हा संघ 2-8 करतोय त्रिशा 11 विठ्ठलवाडी या संघाबरोबर. बिग फाइट बिग मॅच आणि या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये रिझवण्यासाठी तुमच्या समवेत असतील व्हॉइस ऑफ पांजू मिस्टर दिनेश किनी. धन्यवाद प्रमोद सर. अप्रतिम पहिला चेंडू पाहायला मिळतोय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला पाहिलं तर रोहित पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला इन्फॉर्म फलंदाज मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. त्रिशा 11 बाप्पा मोरिया वर्सेस डोंगरीपाडा असा सामना. जितू गोलंदाजी मार्क वरती, अप्रतिम म्हणता येणार नाही, पंच वळतायत, व्हाइटचा इशारा अजितजी मात्रे करत असताना एक धावी फलकावरती अवांतरच्या माध्यमातून. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि एक धावा ही फलकावरती पाहायला मिळतोय. जास्त वेळ दवडला जाणार नाही याकडे लक्ष द्या कारण 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जितू, अप्रतिम ऑफ साइडला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं. इथे मात्र फंबल होतोय आणि त्याचा फायदा मिळत असताना पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू सीमारेषा पलीकडे, 4 धावा, चौकार. धन्यवाद डीजे. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 2 चेंडूंच्या समाप्ती, 1-5 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, खडीखडी खेळण्याचा प्रयत्न रोहित याचा आपण पाहतोय. चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. अप्रतिम आतापर्यंत तीन चेंडू आताले गेलेत, पाच धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा जितू याने हाताळली गेली होती. रिव्हर्स विचिटचा प्रयत्न, गुड डिलिव्हरी, सरळ चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय गुरुदेव याच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर जितू याच्या हातखंडातून अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत पाहिलं तर चार चेंडूंचा खेळ झालाय, फलकावरती पाच धावा, बिनबाद पाच. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेस मात्र हुकचा फटका जबरदस्त पाहायला मिळतो, चेंडूला मात्र फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे, षटकार. आणि सहा धावी सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. एकंदरीत पहिले तर अकरा धावा, इलेव्हन रन्स. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर थोडासा आउट ऑफ द फॉर्म पाहायला मिळाला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये झटपट बाद झाला होता रोहित, आणि आता मात्र जबरदस्त लय मध्ये पाहायला मिळतो. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून, धाव फलकावरती अकरा धावा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइड लाइन टू द गॅप मध्ये, नितीनला बीट करून चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे, चार धावा, वेलकम बाउंड्री. पहिलं षटक समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती पंधरा धावा, बिनबाद पंधरा अशी सुरुवात त्रिशा इलेव्हन बाप्पा मोरिया या संघाची. चला नो टाइम नो मीटिंग, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण पाच षटकांचा सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. कारण अंधाराचा सावट या मैदानावरती थोड्याच वेळामध्ये पसरला जाईल. पाच पाच षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटक समाप्त झालाय आणि पहिल्या षटकामध्ये हल्ला चढवला गेला रोहित याच्या माध्यमातून जितूच्या गोलंदाजीवरती. धाव फलकावरती पंधरा धावा. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती स्वतः कर्णधार येतोय, नितीन येतोय गोलंदाजी मार्क वरती. आपल्याला पाहायला मिळतोय उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. सर दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहिलं तर मनोज पाहायला मिळतोय, ज्याने की मागच्या सामन्यामध्ये 31 धावांची खेळी केली होती, तोच मनोज मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जजमेंट दाखवतोय आणि तत्पूर्वी फलंदाज बाद मनोज याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. डकचा शिकार होतोय मनोज तंबूच्या आश्रयाला. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. जास्त वेळ दौडू नका. कल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जात असताना स्वतः कर्णधार तिसऱ्या क्रमांकावरती. तर सरवली संघाचे निलेश आणि गुरु याने यायचा आहे. दोन दोनशे रुपयाचा पारितोषिक आपल्याला लावलं गेलं होतं. ऍडव्होकेट नवीन घरत यांच्या माध्यमात नाही पारितोषिक दोन दोनशे रुपयाचा आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम सुंदररित्या चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला मिळतंय गोलंदाजाच्या माध्यमातून. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते नितीन याच्या हातखंडातून. कारण महत्वपूर्ण फलंदाज, महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलाय मनोज याला तंबूच्या आश्रयाला पाठवले. अप्रतिम सरळ बॅटने स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळलं जाते. सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा आणि दोन धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. एकंदरीत पहिले तर 17 धावा, 17 रन्स, त्रिशा इलेव्हन विठ्ठलवाडे हा संघ आपण पाहिलं तर मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यस इज गॉन, पंचांकडे दात जरूर मागितली गेली होती, मात्र फलंदाज बॅटचा एज घेतलं गेला आणि फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. चला थर्ड अंपायर नाही, पंचांचा निर्णय अंतिम राहील. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय दुसरा हादरा बसला जातोय रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 17 धावा असताना दोन गडी बाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नितीन याचं हे षटक वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. दोन धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केलेत निखिलने नितीनने आणि दोन महत्वपूर्ण फलंदाज बाद केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित याने वैयक्तिक 16 धावा योगदान दिलं. नवीन फलंदाज अमोल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळते. चार चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत नितीनच्या षटकामध्ये. अप्रतिम सुंदर रित्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. सरळ चेंडू निघून जातोय. जबाबदारी काय असते ते मात्र दर्शवत असताना स्वतः कर्णधार नितीन शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. पाच चेंडू मध्ये फक्त दोन धावा खर्च केल्यात. महत्वपूर्ण सलामीवीर जोडी तंबूच्या आसऱ्याला पाठवली गेले. अप्रतिम फुलटॉस बॉल योग्य त्या दिशा दाखवू शकला नाही फलंदाज. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. आता मात्र धावांवरती लगाम लावली गेले. नितीन याच्या माध्यमातून दोन धावा खर्च केल्या गेल्या. दोन महत्वपूर्ण सलामीवीर मनोज आणि रोहित यांना तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलं. दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस 17 धावा 8.50 सरसरीने खेळत असताना त्रिशा 11 बाप्पा मोर्या हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 15 धावा जरूर आल्या होत्या. दोन चौकार एक षटकार टोटवला गेला होता. मात्र नितीनने पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणले. जबरदस्त कमबॅक करत असताना धावांची गती एकंदरीत आपण पाहिली तर 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा जितू गोलंदाजी मार्क वरती येतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन अप्रतिम सुंदर रीत्या चेंडूच्या हाताळणी लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षक झेपावला गेलाय. मात्र एक धाव काही रोखू शकत नाहीत. एक धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 18 या आकड्यावरती. 18 रन्स रॉकी ग्रुप चषक 2022 चा हा दैदिप्यमान सोहळा यावेळेस पाहिलं न्याहाळलं. बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं जातंय. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाते. 19 रन्स 19 धावा एक चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. छोटा पल्ल्यात ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत. व्यंकटेश कुठली चुकी करणार नाही. आणखीन एक धक्का बसला जातोय. तीन फलंदाज आपण पाहिले तर तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. धाव फलकावरती 19 धावा 19 रन्स. नवीन फलंदाज दीपेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. क्रमांक 5 वरती मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कमालीची फटकेबाजी शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये केली होती. तोच दीपेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जबाबदारी घ्यावी लागेल एखाद्या खेळाडूला. कारण एका बाजूला कल्पेश जरूर पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र 19 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे मात्र योग्य ठरवलाय गोलंदाजाने. बॅटचा एज वन बाउन्स ने चेंडू गुरुदेव याच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपाने. तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी धावांवरती लगाम लावली गेले. जबरदस्त योग्य ती दिशा नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आणि वेरिएशन गोलंदाजांच्या माध्यमातून डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लॉंग अपच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केलं जात आहे आणि एक धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 20 या आकड्यावरती. 20 रन्स 20 धावा जबरदस्त सामना. एका बाजूला त्रिशा 11 बाप्पा मोर्या तर दुसऱ्या बाजूला डोंगरीपाडा हा संघ पाहायला मिळतो. ऑन साईडला जबरदस्त दीपेशच्या बॅटमध्ये ना करारा प्रहार चेंडू सीमा रेषा पार षटकार. जबरदस्त फटका खेळला गेलाय. मिडल इंगला चेंडू कनेक्ट केला गेला आणि दीपेशच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. कारण जरूर टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झाले असले तरी मात्र मी मैदानाच्या आतमध्ये आहे असं मात्र दर्शवलं जातंय दीपेशच्या माध्यमातून. आणि धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 26 धावा शेवटचा चेंडू असेल जितू याच्या षटकातील. अप्रतिम पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून जबरदस्त फटका. दीपेश ब्रँडचा ब्रँड षटकार वॉड शॉट. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 32 धावा 32 रन्स. लगातार दोन षटकार पाहायला मिळतात दोन चेंडूंवरती आणि षटक क्रमांक तिसरं समाप्त झालंय. तीन षटकांच्या समाप्ती अखेरीस 32 धावा 3 गडी बाद त्रिशा 11 बाप्पा मोर्या हा संघ पाहायला मिळतोय.
तर एका बाजूला कल्पेश आपण पाहू शकतोय संत गतीने सिंगलच्या सहाय्याने दोन धावांवरती खेळत असताना नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती रक्षित येतोय षटक क्रमांक चौथा हाताळण्याकरिता जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. धावांवरती लगाम कसली गेली होती नितीन याच्या माध्यमातून आणि त्याच्या समवेत पावलावरती पावला पाऊल ठेवून गोलंदाजी हाताळली गेली होती जितू यांच्या माध्यमातून. मात्र शेवटचे दोन चेंडू फुलर लाईनचे पाहायला मिळाले आणि फुलर लाईनच्या चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये थारा नाही हे दृश्य पाहायला मिळतंय. रक्षित गोलंदाजी मार्क वरती छोटा पल्ले तिथे मात्र बॅटची एज जेल्स निसटला गेलाय पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. कॅचेस विन द मॅचेस व्यवस्थित रित्या जजमेंट दर्शवू शकला नाही. तत्पूर्वी मात्र एक धाव अर्जित केलं जातंय आणि एक धावीसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 33 रन्स 33 धावा. पुन्हा एकदा दीपेश मात्र स्ट्राईक सेंडला जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन संघांमध्ये कडवी लढत कडवा संघर्ष अप्रतिम म्हणता येणार नाही. तुषार भोईर यांचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय आणि धावांची गती पुढे सरकली जाते. 34 रन्स 34 धावा या फलकावरती रक्षित याच्या षटकामध्ये आतापर्यंत एक चेंडूचा खेळ झालाय. 34 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक चौथा मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम ऑन साइडला जबरदस्त चेंडूला मात्र फेकून दिले मायबाप प्रेक्षकांच्या भेटी करता चेंडू सीमारेषा पलीकडे रॉकी ग्रुप षटकार. लगातारच्या तीन चेंडूंवरती तीन षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेश मात्रेच्या बॅट मधून जबरदस्त कमालीची फटकेबाजी. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 40 धावा 40 रन्स 3.2 चेंडूंचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटकेबाजी करत असताना मात्र अक्षरशः तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिले तर गोलंदाजांवरती दीपेश मात्रे प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली जाते. थोडस दडपण आहे गोलंदाजांवरती. आपण पाहिले तर दीपेशने खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत केली. तीन चेंडू फेस केलेत आणि तीन चेंडूंवरती तीन षटकार त्याने ठोठावलेत. शॉट ऑफ अ लेन पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडूला मात्र विरकावून दिले स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू सीमारेषा पलीकडे दमदार षटकार. अप्रतिम धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 47 47 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. रक्षित याच्या षटकामध्ये 15 धावा खर्च केलेत रक्षितने. जबरदस्त सैराट आणले मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 47 धावा या फलकावरती 4 चेंडूंवरती 4 लगातार षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम आउटसाइड चा ऑप्स्ट्रा हा चेंडू होता. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं जातंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने निघून जातोय. दन 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 करत मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार. तर धावांची गती एकंदरीत पाहिली तर 51 धावा 51 रन्स. एकावन्न धावा या फलकावरती पाहायला मिळतात. 3.4 चेंडूंचा खेळ झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आहे आणि जजमेंट चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी मात्र यस इज गॉन सुपर कॅच. आपण पाहिलं तर तिसऱ्या ते चौथ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडला गेलाय मैदानाच्या आतमध्ये आणि दीपेश मात्रे याच्या मात्र खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डग आउट. 28 धावांची खेळी वादली खेळी पाहायला मिळाली दीपेश मात्रे याच्या माध्यमातून. तर जबरदस्त केली पाहायला मिळाली. 6 प्रयत्न केले गेले आणि 7व्या प्रयत्नामध्ये जाऊन मात्र तो झेल पकडला गेला नितीन याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज कौशल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
अप्रतिम सरल बॅटने चेंडूला वळवलं गेले लॉंग अपच्या क्षेत्रामध्ये, यस इज गॉन। फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतं कल्पेश पाडील याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम, बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक चौथा समाप्त झालाय आणि धाव फलकावरती 51 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात। चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे, ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये। शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये, धावांची गती 51 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत। अंतिम षटक घेऊन प्रदीप येतोय, तर मागच्या सामन्यामध्ये प्रदीप थोडासा मागडा ठरला गेला होता, पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेलाय प्रदीप वरती। स्ट्राईकला फलंदाज ऋषिकेश पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज कौशल। ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये। गडी आपण पहिले तर 5 गडी बाद झालेल्या आहेत, त्रिशा 11। बाप्पा मोरियास या संघाच्या ऑन साइडला जबरदस्त फटका, वन बाउंस चेंडू सीमारेषा पलीकडे, पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय। 4 धावा आणि 4 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 55 या आकड्यावरती, 55 रन्स 5 विकेट डाउन। जबरदस्त फलंदाजी बहरली गेली ज्यावेळेस दीपेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तिथून मात्र सैराट आलं मैदानाच्या आतमध्ये। 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, इथे मात्र जजमेंट थोडस चुकलं गेलं गुरुदेवच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे। कॉलिंग नव्हतं दोन क्षेत्ररक्षकांमध्ये आणि त्याचाच फायदा होत असताना 2 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 57 धावा, 57। 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या इनिंग मध्ये। 5 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिडलिंगला कनेक्ट झाला नव्हता, तत्पूर्वी एकदा वर्जित केलं जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, हा ना करता करता मात्र 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा आणि 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 59 धावा या फलकावरती। 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे। अप्रतिम ऑन साइडला जबरदस्त फटका ऋषिकेशच्या बॅट मधून, चेंडू सीमारेषा पलीकडे, रॉकी ग्रुप षटकार। सहा धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 65 धावा, 5 गडी बाद, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। 3 गडी बाद झाले होते त्यावेळेस 17 धावा होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जबरदस्त कमालीची फटकेबाजी। अप्रतिम खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, खोदून काढलं जातंय, बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय। मात्र एक धाव काही रोखू शकत नाहीत, एक धाव येत असताना आणि एक धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 66 धावा, शेवटचा चेंडू असेल। चला त्रिशा 11 संघाला मी विनंती करतोय, हा चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर लगेच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला मात्र मैदानाच्या आतमध्ये थारा नाही, चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे, षटकार। आणि 6 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस, 72 धावा आणि विजयाकरिता डोंगरीपाडा या संघासमोर 73 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय। काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली त्रिशा 11 बाप्पा मोरिया संघाच्या माध्यमातून। रोहितने 16 धावांचं योगदान दिलं, मनोज शून्यावर बाद झाला, कल्पेश याने 3 धावा बनवल्या, त्यानंतर अमोलला आपण पाहिले तर शून्यावर बाद झाला, मात्र दीपेश म्हात्रे याने 4 षटकार 1 चौकार आणि 6 चेंडू मध्ये 28 धावा, 466 च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना आणि कौशल याने 1 चेंडूवरती 6 धावा तर ऋषिकेश याने 5 चेंडूवरती 15 धावा। स्लॉग ओव्हर मध्ये जबरदस्त फटकेबाजी। चला डोंगरीपाडा संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा। 73 धावांचं लक्ष, कारण टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटलं होतं की योग्य तो निर्णय स्वीकारला गेलाय। चला सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या, वेळेची दिरंगाई न करता 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या। कारण अंधाराचं सावट मैदानावरती पसरत चाललेलं आहे। चला लगेच घाई करा, 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा।
व्यंकटेश अप्रतिम मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. जबरदस्त कमालीची फटकेबाजी या फलंदाजाने केली होती. चार चेंडूंवरती चार लगातार षटकार ठोठावले होते. तोच व्यंकटेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि त्याच्या संवेद आपण पाहिलं तर जितू आणि व्यंकटेश ही जोडी तर गोलंदाजी मार्क वरती कौशल किणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती. 73 धावांचं लक्ष भलमोठं आव्हान आहे. पॉझिटिव्ह इंटेंट तुम्हाला दाखवावं लागेल. पहिलाच बॉल ऑन साइडला जबरदस्त फुलर लेनचा चेंडू. हम भी किसी से कम नाही. छोटा बॅट बडा धमाका. जितूच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पलीकडे. रॉकी ग्रुप षटकार. जबरदस्त फटका. सहा धावा. काही जब कमालीचा फटका सजवला गेला. फुलर लेनच्या चेंडूला मात्र योग्य त्या दिशेने मात्र पिक केला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस. फलंदाज बाद गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. जितू याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. चला घाई करा प्लीज. तर गुरुदेव येतोय मैदानाच्या आतमध्ये. गुरु धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती सहा धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं गेलं. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस योग्य ते दिशा पाहायला मिळाली कौशल किणीच्या माध्यमातून. आणि जितू याला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवलं जातंय. रोहितने खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेला स्वीकारला गेला. पाहिलं न्याहाल. बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं जातंय. व्हाईटचा इशारा अजितजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाते. धाव फलकावरती एकंदरीत पाहिले तर सात धावा या फलकावरती पाहायला मिळतायत. 7 रन्स आपल्याला पाहायला मिळतायत. 65 अप्रतिम बॅटचा इज घेऊन मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन क्षेत्रक्षक पाठमोरा जाताना आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. चार धावा. वेलकम बाउंड्री. चार धावा येत असताना आणि चार धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती एकंदरीत पाहिले तर 11 धावा या फलकावरती. चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत. पाहिले तर 3 चेंडू फेकले गेलेत. योग्य त्या दिशेने मात्र 5 लाख होताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती 11 धावा या फलकावरती. 62 धावांची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 27 चेंडू 62 धावा हे समीकरण. मोठा फटका ऑन साइडला जबरदस्त कमालीचा फटका. गुरुच्या बॅट मधून येते ब्रँडेड षटकार. 6 धावा. व्हाट अ हिट. सहा धावा येत असताना आणि सहा धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती 17 रन 17 धावा या फलकावरती. जबरदस्त फटकेबाजी. हम भी किसी से कम नाही. ऑन साइडला चेंडूला वळवलं जातंय. एकदा वर्जित केलं जातंय. शॉर्ट मिड विकेटला हा चेंडू फील्ड केला गेलाय. फक्त एकाच धावेवरती समाधान मानलं जातंय आणि एक धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती 18 धावा 18 रन्स एक गडी बाद. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. जबरदस्त फटकेबाजी. चहू बाजूने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये आपण पाहिले तर 2 षटकार ठोठावले गेलेत. 1 चौकार ठोठावला गेलाय आणि 25 चेंडूमध्ये विजयाकरिता 55 धावांचं लक्ष पाहायला मिळतंय. कौशल याच्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. मात्र जास्त बाहेरच्या दिशेने वळणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. पंच अजित मात्रे दंडित करत आहेत. व्हाईटचा इशारा आणि धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पहिले तर 19 धावा 19 रन्स. जबरदस्त हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेच प्रात्यक्षिक आउट साइड द ऑफस्टम हा चेंडू हाताला गेलाय. व्हाईटचं सिग्नल नो. व्हाईटचं सिग्नल पाहायला मिळतंय आणि व्हाईटच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पहिले तर 20 धावा 2-0.
अप्रतिम ऑफसाइड ला इनफील्डच्या वरतून चेंडूला टोलवला जात आहे आणि तत्पूर्वी मात्र पाहता पाहता एक धाव अर्जित केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दोन धावा आणि दोन धावे सहित षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 22 धावा या फलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात 22 रन्स. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये आता मात्र 51 धावांची गरज विजयाकरिता. जबरदस्त षटक पाहायला मिळालं. फलंदाजी करत असताना डोंगरी पाडा संघाच्या बाजूने. चला घाई करा प्लीज, जास्त वेळ दौडू नका. त्रिशा इलेव्हन बाप्पा मोरिया संघाला मी विनंती करतोय लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 51 धावांची गरज. जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय संध्याकाळच्या या सत्रामध्ये. अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील आपण पाहतोय आणि अंतिम सामन्यामध्ये त्रिशा इलेव्हन बाप्पा मोरिया वर्सेस डोंगरी पाडा हा संघ मात्र 2 हात करतोय. 73 धावांचा पाठलाग करत असताना 22 धावा आतापर्यंत एक षटकाच्या समाप्ती अखेरीस फलकावरती पाहायला मिळत आहेत. मनोज येतोय गोलंदाजी मार्क वरते. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त 2 षटकं आताले होते. 3 गडी त्याने बाद केले होते, 4 गडी बाद केले होते. अप्रतिम पहिला चेंडू पाहिला तर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता गुरुदेव याचा, मात्र चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर फ्रंटफुट बॅकफुटला चांगल्या पद्धतीने खेळत असताना एक चौकार एक षटकार ठोठावला आतापर्यंत गुरुदेव या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती 22 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर मनोजची 2 षटकं भरपूर निर्णायक असतील. अप्रतिम पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खडे खडे बॅकफुटला जाऊ की फ्रंटफुटला येऊ द्विधा मनस्थितीमध्ये गुरु आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी चेंडू इष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपाने. गुड डिलिव्हरी मिस्टर मनोज. मनोजने रोखून धरलंय सकाळच्या सत्रापासून काही कमालीची गोलंदाजी हाताळली मनोज याने. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर टॉप रँकिंग वरती आहे हा गोलंदाज. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण मनोज याच्या माध्यमातून. 3 चेंडू लगातार आपण पाहिले तर डॉटच्या स्वरूपाने निर्धावच्या स्वरूपाने पाहायला मिळत आहेत. 21 चेंडू 51 धावा पहिल्या षटकामध्ये जबरदस्त खेळी साकारली गेली होती. मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं तर थोडस बॅकफुटला पाहायला मिळत आहेत डोंगरी पाडा संघ. डान्सिंग डाउन द विकेट इनफील्डच्या वरतून जबरदस्त करारा ड्राइव्ह पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू वळताना आपण पाहतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार. जबरदस्त पदला लिथ्य आणलं गेलं डान्सिंग डाउन द विकेट. जे खाली क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडूला टोलवलं जातं आणि 4 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 26 रन्स 26 धावा चेंडू बाकी आहेत. 20 चेंडू आणि 20 चेंडू मध्ये 47 धावांचं लक्ष विजयाकरिता पाहायला मिळतंय. अप्रतिम ऑन साइडला चेंडूला वळवलं जातंय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केले गेले. एकाच धावीवरती समाधान मानावं लागते आणि 1 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 27 या आकड्यावरती 27 धावा 27 रन्स. अप्रतिम ही भागीदारी आपण पाहिली तर आतापर्यंत 21 धावांची भागीदारी पाहायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये. 19 चेंडू आणि 19 चेंडू मध्ये 46 धावा जवळपास 14.53 च्या आस्किंग रन रेटने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. शेवटचा चेंडू असेल मनोज याच्या षटकातील. व्यंकटेश स्ट्राइकर सेंडला फुलर लेनचा चेंडू सरळ निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. जबरदस्त षटक पाहायला मिळालं मनोजच्या हतकंडातून. 5 धावा त्याने खर्च केला या षटकामध्ये आणि धावांवरती लगाम लावली गेले. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण भिरकावून द्या. कारण दोन्ही एंडने आपण हा सामना खेळतोय. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये विजयाकरिता 46 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. रोहित मात्रे गोलंदाजी मार्क वर्दी. तर वाकळणे जोगे षटक पाहायला मिळालं. 4 चेंडू निर्धाव आताले गेले. 1 चौकार ठोठावला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर हे 2 फलंदाज सज्ज झालेत. पुन्हा एकदा 46 धावांची गरज आहे 15 आस्किंग रन रेटने खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. फिरकी गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती रोहित डापरे हाताने राउंड द विकेटचा मारा करत असताना ऑफ साइडला खोदून काढलं जातंय. लॉंग ऑफच्या दरम्यान थोडासा फंबल होतोय. दीपेश मात्रे तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त क्षमता आपण पाहतोय. सिंगल डबलला मात्र रोटेट करणं गरजेची गोष्ट असेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर
तर धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 29 धावा एक गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. व्यंकटेश 2 धावांवरती तर गुरुदेव याला आपण पाहिलं तर 9.18 धावा त्याच्या नावावरती पाहायला मिळतात. मोठा फटका ऑन साइडला, चेंडू मिडलिंगला कनेक्ट झाला नाही. तत्पूर्वी कल्पेश पाटील कुठलीच चुकी करणार नाही. यस इज गॉन, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गुरु याच्या खेळीला पूर्ण विराम. विकेट क्रमांक 2 पाहायला मिळतोय. न्यूमॅन इन मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय. करण येतोय चौथ्या क्रमांकावरती. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 29 धावा 2 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. 16 चेंडू 44 धावांची गरज. 16 बॉल 44 रन्स टू विन. व्यंकटेश स्ट्राइकर सेंडला. मागच्या खेळीची पुनरावृत्ती करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम सुंदर रीत्या हा चेंडू हाताळला गेलाय. चेंजो पेस वरेशन लेग ब्रेकचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने. फिरकी गोलंदाज कसा असावा याचं मात्र प्रात्यक्षिक दर्शवत असताना मिस्टर रोहित मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम खोलवर टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळतोय. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केले गेले आणि एक धावीसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 30 या आकड्यावरती 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 43 धावा. खूप चांगल्या पद्धतीने कव्हरेज केलं जात आहे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रॉकी ग्रुप चषक म्हटलं तर एक जबरदस्त स्पर्धा म्हणून ओळखली जाते. विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाते. इथे मात्र फंबल होतोय मात्र तितकंच चांगलं बॅकअप मनोज पाटीलच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र 2 धावांवरती सॅटिस्फाईड व्हावं लागते आणि 2 धावी सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 32 धावा. आता मात्र 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 13 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता विजयाकरिता. 13 चेंडू 41 धावा. अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळते. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले. यस इज गॉन एस टी चिच्या माध्यमातून फलंदाज करण बॅक टू द डगआउट तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रॉकी ग्रुप चषक म्हटलं तर विटी लाईन्स ऑफ वर्ल्ड कप आणि या यंदाच्या हंगामामध्ये नाविन्यपूर्ण आपण पाहिलं तर 9 दिवस हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8 ट्रॉफीज आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहिली तर ट्रॉफी आहे. त्यानंतर हिरो बाईक आणि या हिरो बाईकचा हकदार कोण ठरेल? कारण मागची 2 वर्ष आपण पाहिली तर थॉमस टाइस पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला गेला होता आणि दुसऱ्या वर्षी आपण पाहिले तर रावळे संघाच्या माध्यमातून हार्दिक घरत हा मात्र बाईकचा हकदार ठरला गेला होता. मनोज पाटील गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम हा चेंडू आताला जातोय. व्हाईटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून. जास्त बाहेर वळणारा हा चेंडू पाहायला मिळतोय आणि धावांची गती पुढे सरकली जाते एक्स्ट्रा स्वरूपाने. 33 धावा 3 गडी बाद 12 चेंडू 40 धावांची गरज विजयाकरिता आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक षटकागणिक आता मात्र 20 धावांचा अस्किंग रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम हा चेंडू आताला गेलाय. वेगवान गोलंदाजी हाताळण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सिंगलला मात्र डबलमध्ये कन्व्हर्ट केलं गेलंय. 2 धावा आणि 2 धावीसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 35 धावा 11 चेंडू 38 धावा. मोठे फटक्यांची आवश्यकता आहे कारण समीकरण प्रत्येक चेंडूगणिक बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि व्यंकटेश मध्ये ती क्षमता आहे. अप्रतिम सुंदर रीत्या चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं मनोज पाटीलच्या माध्यमातून. रोखून धरलं गेलंय आणि धावांची गती एक ने पुढे सरकली जाते एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती. 36 धावा 36 रन्स. पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी मार्क वरती.
शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा एजीएस इज गॉन, सुंदर रीत्या ज्वेल टिपला गेलाय आणि फलंदाज प्रदीप बॅक टू द पॅव्हिलियन तंबूच्या आश्रयाला. तर 36 धावा फलकावरती असताना चार गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर सामन्यावरती पकड जमवलेली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये त्रिशा 11 बाप्पा मोरिया या संघाने जबरदस्त फलंदाजी केली सकाळच्या 17 मध्ये. यावेळेस मात्र मोठा फटका, पुन्हा एकदा तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये एक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज जेलबादच्या स्वरूपाने बॅक टू द डगआउट तंबूच्या आश्रयाला. तर नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हॅट्रिक वरती येऊन पोहोचला जातोय गोलंदाज. आपण पाहिलं तर रोहित मनोज पाटील गोलंदाजी मार्क वरती ऑन फॉर द हॅट्रिक. टफ फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जबरदस्त षटक पाहायला मिळते मनोज याच्या माध्यमातून. आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये 4 धावा त्याने खर्च केलेत, 2 गडी त्याने बाद केलेत. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम म्हणता येणार नाही वाटचा सिग्नल तुषार भोईर दर्शवत असताना. तर धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 37 धावा, 7 चेंडू 36 धावा. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने आक्रमक फलंदाजी केली होती असं वाटलं होतं की या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल. तर ज्या पद्धतीने मनोजने षटक हाताळला तिथून मात्र कुठेतरी बॅकफुटला सरकण्याकरता मजबूर केलं गेलं. अप्रतिम खोलवर टप्प्याचा हा चेंडू हाताळला गेला, तितकाच चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि तत्पूर्वी 2 धावा आणि 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 39 धावा या फलकावरती पाहायला मिळतायत. तर शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये विजयाकरिता अजूनही गरज. आपण पाहिली तर 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 34 धावा. राहुल येतोय गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहिलं तर व्यंकटेश पाहायला मिळतोय जो सलामीला दाखल झाला होता. मात्र या सामन्यामध्ये आपली छाप सोडू शकला नाही. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली जखडून ठेवला मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूवरती फक्त 6 धावा व्यंकटेशच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतायत. 6 चेंडू 34 धावा विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय. राहुल गोलंदाजी मार्क वरती. व्हाईटचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली जाते. धावांची गती एकंदरीत पहिली तर धाव फलकावरती 40 धावा, 6 चेंडू 33 धावा, 6 चेंडू 33 धावा. जबरदस्त आजचा दिवस आपण पाहतोय. काय कमालीची फटकेबाजी झाली विकेट एट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हा चेंडू आताला गेला. व्हाईटचं सिग्नल धावांची गती पुढे सरकली जाते. 6 चेंडू 32 धावा ची गरज आहे विजयाकरिता. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने राउंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. अप्रतिम सुंदर रीत्या हा चेंडू हाताला जातोय, सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने धावांची गती एकंदरीत पहिली तर स्थिर आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये आता मात्र 32 धावांची गरज. अप्रतिम सुंदर रीत्या आता फक्त औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली मनोजच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर 2 महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केल्या. अप्रतिम ऑन साइडला चेंडूला वळवलं जातंय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केलं गेलंय. 1 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 42 धावा या फलकावरती पाहायला मिळतायत. फक्त 3 चेंडूंचा आता मात्र खेळ बाकी आहे. ज्या पद्धतीने दीपेशने फलंदाजी केली, ज्या पद्धतीने आपण पाहिले तर 4 षटकार 1 चौकार ठोठावला गेला आणि तिथून कुठेतरी सामन्यामध्ये पुनरावृत्ती केली गेली असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. जबरदस्त कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली.
आणि तिथून आपण पाहिलं तर थोडंसं बॅकफुटला सरकायला मजबूर केलं गेलं, थोडस बॅकफुटला पाहायला मिळालं. त्यानंतर आपण पाहिलं तर संघ डोंगरीपाडा संघ, दोन चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. अप्रतिम ऑन साइडला चेंडू हवेत आहे. तत्पूर्वी चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. चार धावा. चार धावे सहित संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिले तर 46 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला त्रिशा 11 बाप्पा मोरिया या संघाचा. अप्रतिम हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवला गेलाय आणि तत्पूर्वी पाहता पाहता चेंडूला मात्र स्टॉप केला गेलाय. सुपर जबरदस्त. आपण पाहिलं तर दीपेशच्या माध्यमात विजयी ठरला गेलाय संघ. आपण पाहिला तर त्रिशा 11 बाप्पा मोरिया हा संघ मात्र विजयी होते. अभिनंदन, हार्ड लक डोंगरीपाडा, तुम्ही चांगला खेळ दाखवला. तर त्रिशा 11 डोंगरीपाडा, त्रिशा 11 बाप्पा मोरिया या संघाला मी विनंती करतोय की शुक्रवारी 9:30 तुमची मॅच असणार आहे साई स्पोर्ट सरवली ब संघाच्या अगेन्स्ट. तर 9:30 ठीक हजर राहायचं आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपेश मात्रे ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच. दीपू चलो लगेच या दीपेश मात्रे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. तर मी विनंती करतो राजेश पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार द्यायचा आहे. अर्थातच राजा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपेश मात्रे ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. चार षटकार एक चौकार ठोठावला गेला आणि 6 चेंडूंमध्ये 28 धावांची खेळी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली दीपेश मात्रे. तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपेश मात्रे. तर कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जाते अनुराग चव्हाण यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच दीपेश मात्रे. जबरदस्त परफॉर्मन्स आज पाहायला मिळाला त्रिशा 11 बाप्पा मोरिया या संघाचा आणि आजचा दिवस इथेच समाप्त झाला असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. महफिल तारो की दिल तारे यारो की महफिल तारो की.